संगमनेर इथल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या सोबत तेजस ठाकरेंनी ही हजेरी लावली होती. सभास्थळी उपस्थित असलेल्या तेजसला पाहून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मात्र तेजसला राजकारणात नाही तर वन्यजीव संशोधनामध्ये स्वारस्य असल्याचं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं. तेजस फक्त उद्धव ठाकरेंसोबत दौरा पाहण्याकरता गेला होता असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. ते मला वाटतं एवढंच फक्त की वाईल्ड लाईफ आणि पॉलिटिक्समध्ये वाईल्ड लाईफ त्याच्यात फरक काय दिसते आहे. नाही तेजस्नी खरं तर त्याला जन आशीर्वाद यात्रेत पण एका दोन ठिकाणी यायचं होतं, कारण तो ज्या पट्ट्यांमध्ये फिरत असतो संपूर्ण महाराष्ट्रात तो जंगलामध्ये जात असतो, कुठे ढाटत असतो, कुठे काय करत असतो. पण त्यांनी विचारलं की अरे मी येऊ शकतो का, तर काल उद्धव साहेब निघत होते तर अर्थात त्यांचा दौरा हा दोन दिवसाचा होता, त्याला बघायचं होतं दौरा नक्की कसा असतो काय असतो. नाही मला वाटत नाही ना, पण हे हा त्याचा अर्थात निर्णय. मी सगळ्या शिवसैनिकांचं स्वागत करतो. माझ्या बरोबर येईल. प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं, त्याच प्रकारे निवडणुकीत सुद्धा सर्व काही क्षम्य असतं असं म्हणण्याची आता वेळ आली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार काय काय क्लुप्त्या लढवतील याचा काही नेम नाही. आपण पाहूयात निवडणुकीचा धमाल रिपोर्ट. दापोली मतदारसंघात कदम कदम बढाये जा. एकच नाव आणि आडनाव असलेले चार उमेदवार, चारपैकी कोणता संजय मिळवणार विजय, कोणत्या कदमांचं पाऊल होणार यशस्वी. अबोली निळा आणि पांढरा शर्ट परिधान केलेले हे तिघेही दापोली विधानसभा मतदारसंघातले उमेदवार आहेत. आता तुम्ही म्हणाल यात नवलते काय, मंडळी नवल तर पुढेच आहे, कारण या तीनही उमेदवारांचं नाव संजय कदम असंच आहे. पण ही नवलाई इथेच थांबत नाही, या तिघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदाराच्या विरोधात अर्ज भरलाय. विद्यमान आमदाराचं नाव आहे संजय कदम. विद्यमान आमदाराला शह देण्यासाठी सारखेच उमेदवार रिंगणात उतरवल्याचा आरोप केला जातोय. मी शेतकरी माणूस, आम्हाला कुठलीही गोष्ट आमची पुरी होईना, पाणी म्हणा, कुठले रस्ते म्हणा, काहीच इच्छा आमची पुरी होऊन आमची माझी विचार जनतेसाठी काहीतरी करावं म्हणून मी रस्त्यावरती उतरलो इलेक्शनसाठी. मी शेतकरी माणूस आहे, मी अपक्षमध्ये उभा राहिलो आहे. मी या 5 वर्षामध्ये जे काय घडले नाही आणि काय केले नाही ते 5 वर्षामध्ये करून देणार. राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हे चिन्ह प्रत्येक उमेदवाराला माहीत आहे. मतदार चिन्ह बघून मतदान करतात, त्यामुळे विजय निश्चित असल्याचा दावा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांनी केलाय. शिवसेनेला आता कोकणामध्ये स्वतःच्या नावानं मतं मिळत नाहीत आणि म्हणून दुसऱ्याच्या विरोधाच्या नावानं उमेदवार उभे करायचे, ही त्यांची खेळी. गेल्या लोकसभेमध्ये सुद्धा 2-2 तटकरे उभे केले होते. त्याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये थोडा 1 तटकरे उभा करून निवडणुकीत थोडंसं यश त्यांना मिळालं, परंतु नंतर 2019 लोकसभा झाली त्या मतदारांनी ठरवलं की हे सगळं बोगसपण आहे. एकच नाव आणि आडनाव असलेले चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं मोठी चुरस निर्माण झाली आहे. या भागातील मतदारसंघातील ग्रामीण जनता चिन्ह नाव बघून मतदान करीत नाहीत, चिन्ह बघून करतात. 2014 लोकसभा निवडणुकीत सारख्याच नावाचे उमेदवार असल्यानं सुनील तटकरे यांचा पराभव झाला होता. आता विधानसभा निवडणुकीत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली.